स्वागत आहे तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता आहे मी चंद्रपूरमध्ये. तर आपण इथे एक दिवस थांबणार आहे. इथलं काही फूड आणि ट्रॅव्हल आपण कवर करणार आहे. तर पहिल्यांदा आपण एक फूडच्या स्पॉटला जाणार आहे, तो खूप फेमस आहे. तिकडे गेल्यावर मी तुम्हाला सांगणार आहे. आणि उद्या सकाळी आपण ताडोबाला जाणार आहे. तर ताडोबा जंगल तुम्हाला माहिती असेल, वाघ तिकडे बघायला मिळते आणि खूप फेमस आहे, ते नॅशनल पार्क आहे. तर आता इथून व्हिडिओची सुरुवात होते, पूर्ण व्हिडिओ बघत राहा. मित्रांनो, आपण आपल्या पहिल्या स्पॉटला पोहोचलो आहे आणि आपल्याला इथले चंद्रपूरचे आपले मित्र आहे, ब्लॉगर मित्र, ते आपल्याला फिरवणार आहे इकडे. नमस्कार. आपला अजून मित्र, एक मित्र आहे उत्कर्ष म्हणून. हॅलो. इकडे अभिजित म्हणून आहे. इकडे काय फेमस आहे, आपण काय ट्राय करणार आहे? आता आपण मद्रावासीमध्ये आलो. हा, इकडे फेमस काय आहे? अरे म्हणजे दादा तुला सांगायला, इथले चाट्स खूप फेमस आहे आणि इथं मॅक्सिममली लोक आलू टिकी आणि शेवपुरी आणि गोलगप्पे खायला आहेत बेसिकली. आणि खूप वर्ष झाले ना, 20 वर्ष झाले माझ्या हिशोबाने. हे 2008 पासून आहे. 2008 हा खूप जुना. आता त्यांनी रिनोव्हेट केलं आहे. पहिले यांची लहानशी अशी छोटी म्हणजे एवढी बंडी असेल, बंडी होती पहिले. आता मग यांनी शॉप घेऊन टाकली आहे. तर चला मग मी मध्ये जातो आणि ट्राय करतो एक एक करून. क्रश करते थोडी आधी. इसमें अभी छोले डालेंगे. ग्रीन चटनी. ये आम की रहती है, मीठी चटनी. हाँ, दही पन. दही क्या डाल? और तुम पूरी बन डाकते क्या? क्या है? कौनती पूरी? रवा पूरी. शेव बस. हाँ, मसाले वगैरह गए मिर्ची मसाला. हाँ. इथला फेमस समोसा चाट बनवतो आपण आता. त्याच्यावरती छोले टाकले जाते. इथे काय प्राइस आहे? 30 रुपीज. सेम लाल चटणी, हिरवी चटणी टाकली पुदिन्याची, वरतून दही पण टाकलं त्यांनी आणि शेव आणि मसाले टाकल्यावर मीठ मिरची मसाला. तर मित्रांनो, मी तुम्हाला त्यांचा समोसा चाट दाखवतो आता. बघा, हा समोसा चाट आहे. तसे मी छोले टाकले, दही टाकले, चटण्या टाकल्या, 2-3 शेव वगैरे टाकले. ट्राय करतो आता. मस्त एकदम. आलू टिक्की चाट बघा. आलू टिक्की मध्ये वरतून शेव टाकले बारीक आणि सेम चटणे वगैरे टाकले. ट्राय करू तुम्ही. एक नंबर टेस्ट आहे. तर मित्रांनो, आता आपल्या आपण दुसरे स्पॉटला आलो इथे, म्हणजे इथली चंद्रपूरची फेमस असलेली इसके दाबेली. इकडे पाठीमागे दुकान आहे ते छोटंसं. तर आता मध्ये जातो आणि तुम्हाला दाखवतो की त्याची मेकिंग प्रोसेस कशी आहे. वन प्लस टू का पार्सल है. एक दीदी को देना. पेड़ है भैया, दो भी पैक करना है और एक यहाँ नाश्ता करना. 3 बिना प्याज की बनेगी. शिंगा
राबिली आली मी तुम्हाला राबिली दाखवतो हे बघा बटर खूप टाकले त्यांनी इथले मसाले पण वेगळे हे बघा ट्राय करूया इथला पाव पण वेगळा आहे टेस्ट करतो मी चंद्रपूरमध्ये खूप फेमस आहे म्हणजे खूप ठिकाणी राबिली एकदम भारी भेटते एवढी म्हणजे एकदम लेवल तिची ना एकदम जबरदस्त आहे मला तर खूप आवडली राबिली तुम्ही कधी चंद्रपूरला आला तर एस के राबिली सेंटर म्हणून आहे तिकडे नक्की व्हिजिट करा आणि त्यांची राबिली ट्राय करा नमस्कार मित्रांनो तर आता आपण पुढच्या स्पॉटला आलो येतो म्हणजे इथला फेमस असलेला चणाचिवडा ट्राय करण्यासाठी तर छोटंसं स्टॉल आहे पण खूप फेमस आहे गर्दी बघू शकता तुम्ही किती इकडे तर आता तुम्हाला मेकिंग प्रोसेस दाखवतो त्याची नंतर टेस्ट सुद्धा करणार आहे मित्रांनो आपली ऑर्डर आली मी तुम्हाला जवळून दाखवतो तिकडे इकडे हे बघा चणा टाकलाय त्याच्यामध्ये ग्रेव्ही सोबत आणि हे पोहे आहे आणि कांदा लिंबू दिला आहे ट्राय करतो मी प्राइस 10 रुपये याची ट्राय करतो एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे चणे एकदम गरम आहे पोहे सोबत एकदम बाहेर लागतंय एकदम सॉलिड गर्दी पण इकडे खूप असते इव्हिनिंगला चंद्रपूर मध्ये नाही खूप फेमस आहे आणि स्वस्त जाऊन का पाहिजे तुम्हाला 10 रुपयात पोट भरतो तुमचं इथे कॉलेजचे पोरं आणि शाळेचे पोरं लहान खूप दिस पाहिले मी खाताना खूप गर्दी असते तर कधी तुम्ही चंद्रपूरला आले ना तर नक्की इकडे व्हिजिट करा मी तुम्हाला ऍड्रेस प्रॉपर टाकून देणार आहे तर मित्रांनो चना पोहे आपले खाऊन झाले खूप छान होते आता आम्ही चाललो दुसऱ्या स्पॉटला एक मंदिर लागते रस्त्याने तिकडे चाललोय मग तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो की मंदिर कोणतं आहे तर मित्रांनो आता आपल्या पुढच्या स्पॉटला आलोय काय नाव आहे आपण आता आहो अंचलेश्वर मंदिर मध्ये आणि तो जो मागे तुम्ही जो गेट बघत आहे ना तो अंचलेश्वर गेट आहे हा सर्वात शेवटचा गेट आहे चंद्रपूर शहरातला ओके मध्ये शहर आहे हा आणि पहिला जो गेट होता तो आपण जे सकाळी झटपुरा गेट पासून चालू केला होता मध्ये काय इकडे आता आतमध्ये असं म्हणजे थोडस टुरिस्ट स्पॉट वगैरे असं आहे थोडस गार्डन टाइप थोडस आणि एकदम तुम्हाला फक्त किल्ल्याचं इथं हे दिसेल आणि मध्ये काय आहे पूर्ण मध्ये काय मंदिर वगैरे काय इकडे हा म्हणजे एक आतमध्ये मंदिर आहे ओके आणि याचं 10 वाजतापासून टायमिंग आहे 5 वाजेपर्यंत ओके जुनं मंदिर आहे वाटतं ना खूप पुरातन किल्ले टाईप वाटते थोडं ते
मित्रांनो, आता आपलं इथं फिरून झालंय परिसर, 10-15 मिनिटं लागले फिरायला। तर आता इथून चाललो आपण दुसरीकडे पावभाजी खाण्यासाठी। तर पूर्ण व्हिडिओ बघत राहा। तर मित्रांनो, आपण पावभाजी खाण्यासाठी पोहोचलो आपल्या स्पॉटला। एक छोटासा गाडा आहे तो आणि खूप फेमस आहे इथे। तर त्यांची मेकिंग प्रोसेस बघणार आपण। तो ये अपनी है क्या प्लेट? अपने एक्स्ट्रा पाव है क्या? मित्रांनो, आपल्या पावभाजीची ऑर्डर आली आहे। मी तुम्हाला पावभाजी दाखवतो। हे बघा, ही पावभाजी आहे। वरतून थोडंसं बटाटा टाकलंय, इकडे काकडी दिली, गाजर दिले, थोडंसं कांदा लिंबू आणि त्यांनी पाव मसाल्यामध्ये गरम करून दिले। बघा, ट्राय करतो मी आता। हे बघा, मस्त आहे। बघा, पाव पण फ्रेश आहे, भाजी पण स्पायसी आहे आणि मेन जे आवडलं मला मसाल्यामध्ये पाव, ते गरम करून दिले, मस्त आहे की मस्त आहे। जर कधी तुम्ही चंद्रपूरला आले तर इकडे एक स्ट्रीट फूड गल्ली म्हणून आहे, तिकडे धर्मराज पावभाजी सेंटर म्हणून आहे, तर नक्की व्हिजिट करा, त्यांची पावभाजी ट्राय करा। तर मित्रांनो, आपण आपल्या पुढच्या स्पॉटला आलो होते म्हणजे इथली बेस्ट पकोडी ट्राय करण्यासाठी। तर मला पण माहीत नाही पकोडी म्हणजे नेमकं काय इथे, तर आता मध्ये जाऊया आणि बघूया काय। हे ग्रीन चटणी आहे पुदिन्याची। अच्छा, आणि हे ऑनियन सलाद आहे। हे झाली साहेब आपली एक प्लेट पकोडी। प्राईस काय? आपल्या बेस्ट पकोडीची ऑर्डर आली, तुम्हाला दाखवतो काय ते। हे बघा, असं बनवलंय त्यांनी, मला फोडून दाखवतो मी, एकदम क्रिस्पी बनवलंय त्यांनी। हे बघा, त्याच्यासोबत दोन चटण्या दिल्या आणि सॅलेड दिले आणि मिरची दिली, ट्राय करूया। याची प्राईस आहे फक्त 20 रुपये। पुदिना चटणी सोबत मार लागते। सॅलेड सोबत पण खूप मार लागते। कधी तुम्ही चंद्रपूरला आले तर बाकला चौक म्हणून आहे, तिथेच बेस्ट पकोडे म्हणून, कोणाला पण विचारलं ना कोणी पण सांगाल तुम्हाला। तर मी नक्की तुम्हाला सजेस्ट करील जर तुम्ही चंद्रपूरला आले तर बेस्ट पकोडे ट्राय करण्यासाठी। तर मित्रांनो, चंद्रपूरमध्ये दिवस खूप भारी गेला आमचा। आपले 3 मित्र आहे चंद्रपूरचे, ब्लॉगर आहे ते, पण त्यांनी खूप फिरवलं आपल्याला, खूप मदत केली, दिवसभर त्यांच्या गाडीवर आपल्याला घेऊन फिरत होते आणि खूप मजा आली। तर पूर दमले तो संदेश सौरभ, तो दमलेच आहे आता पहा।
बसला एक जण ब्लॉग एडिट करीत. आणि आपल्या त्या मित्रांचे तीन पेजेस आहे, त्यांचे नाव मी तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देणार आहे, त्यांना पण जाऊन फॉलो करा. युट्यूब इंस्टावर पण आहे त्यांची चॅनल. आणि आता उद्या आपण चाललोय ताडोबाला वाघ पाहण्यासाठी, तर सकाळी 5 वाजता जाणार आहे आम्ही इथून जंगलामध्ये तिकडे, तर गाडी बुक केली तिकडे आणि सकाळी जायचं आपल्याला पार्टी. तर आजचा व्हिडिओ इथेच एंड होतोय. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा.